बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज तरी फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. कर्जमाफी होईपर्यंत विधानसभेच्या कामकाजावरती बहिष्काराचा निर्धार हा विरोधकांनी केल्यामुळे विरोधकांशिवाय विधानसभा ही सुरू आहे. तर विधान परिषदेत विरोधक आक्रमक असल्यानं सरकारची कोंडी झाली आहे. त्यातच सरकारवरती दबाव टाकण्यासाठी विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काढली. त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर विरोधकांनी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा देखील जाहीर केला. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार तसाच निर्णय देऊन घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देईल का असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज तरी फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. कर्जमाफी होईपर्यंत विधानसभेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधकांनी केल्यामुळं विरोधकांशिवाय विधानसभा सुरू आहे. तर विधान परिषदेत विरोधक आक्रमक असल्यानं सरकारची कोंडी झाली आहे. त्यातच सरकारवरती दबाव टाकण्यासाठी विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काढली. त्याला सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादानंतर विरोधकांनी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा देखील जाहीर केला आहे. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार तसाच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देईल का असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत. संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज रवी यांच्याकडून. पंकज, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार तसाच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देईल का असा प्रश्न खरं तर सगळ्यांनाच पडलाय. काय अधिक माहिती देशील आजच्या शेवटच्या दिवसाविषयीची? विरोधकांचा जो आहे तो बहिष्कार आहे. विरोधकांनी संघर्ष यात्रेचा निर्णय घेतलेला आहे आणि असं असून सुद्धा विरोधक विधानसभेच्या सभागृहात बसलेले नाहीयेत. 19 तारखेला अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच्या 18 तारखेला त्यानंतर 22 तारखेपासून जे विरोधक जे आहेत ते सभागृहात बसलेले नाहीयेत. 18, 19, 20, 21 तीन दिवस सभागृहावर सुट्टी होती. 22 मार्चला निलंबन करण्यात आलं, त्याच्यानंतर विरोधक सभागृहात बसलेले नाहीयेत. त्यामुळे विरोधकांचा बहिष्कार कायम आहे. विरोधकांशिवाय जो 10 ते 12 दिवस म्हणजे अधिवेशन जे आहे ते विरोधकांशिवाय विधानसभेमध्ये चाललेली त्याला समजावं लागेल. नक्कीच, त्यामुळे विरोधकांचा विधानसभेवरती बहिष्कार हा कायम आहे. धन्यवाद तू दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. कर्जमाफीची घोषणा होणार का याकडे सगळ्यांचंच खरं तर लक्ष लागून राहिलंय. कर्जमाफीची घोषणा आज व्हावी असं शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय.